कसा ख कयात्र गणपती सभ्यत प्रीत कोणा छे कद कोणा घर मे वेद उपनिषद भगवतगीता चॅन्टिंग करे तो ना अर्प्रीत सेव्ह हो। तुम्ही लाडू नाही करा तर बी चर होते का खातो नाही का रे तुम्ही खास होत्र तुम्ही भगवद्गीता येल कयात्र कसा संतुष्ट हो कयात्र त्यो गणपतीच लिखेल मी लिखेल गणपतीच गणपतिन प्रथम पूजीपा कसा कस ग्यात तो हा अठरा पुराण सभ्य उपनिषद हजारो ते उपनिषद से म ते उपनिषद ब्रह्मसूत्र सभ्य रिकेलो त्यो व्यास महर्षी हमारू ज्ञान हमार संस्कृती बोली कन लईत कष्ट पडिकन सभी भी क्रोढिकन ससमती काका की कोणाकडे एकटा टाउना एकटा बोल्यात रना मोंडा ते ऐकी कन अनेटा टा बोला नोत्तू म लिपी रूप नाही होतो सभ्य श्रुति होत स्मृति नहीं होत तो सभ्य लिखना शीघ्र लिपि कोन चे ए जगत्तम सभ्य थी शाणों को शाणा अच्छे लज वाचा से लिखा म भैस बड़ाया अकल बड़ा कयात्र अकल बड़ा अकल मट्टू उत्तम बुद्धि प्रदायक बुद्धिप्रदाय का तिनासरी कैलास नहीं गए कात्र हेल्प हो का कि सभी कैलास नहीं जाता था माँ पाप थे एक हेल्प करना रा। तो आज पार्वती बोल कि हूँ लिखणू करें अब भाई तिनासरी मन जरा तारा बेटान धाड़ सभी लिखा न तो हु कत्या सभी ने होई या सच कथा ना कथा सस्ता ने तो गणपति ने बोलाव गणपति कह के आते त्यू जो जरा भी लेटक कहते हैं तो, तो अम्मा ने बात नहीं हूँ अम्मा आयो मैं तक तक्ष ना हो तो सस आ क तो चस तो नहीं कहना का कहा भी घाले नीवी मोबाइल ना देखता अन थी पड़ता तो मैं नहा तो एक बोले सा हूँ न बोल कस बोलेल ने नहीं है, ने, ने का तू लिकान जान क देख अम्मा को भी लिकान वाचा नहीं जरा नाक कस नहीं अमा मार कड़े पेन नहीं है तो बिकान तो कस तो 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 तनेका पार्वती बोलायचं तु कडे पेन नाही उभे लाख केन तेनु एक दंत तोड़ी मा त्या सुळू हे हल्लू मुरदे नेऊ काय कन ते तोडी कन तिनं आम्ही इंक घाल देस मात्या औमट सुमट्टू पेन तिने आम्ही इंक घाली दी कन तव ती तिनं नाम एक दंत होस म तू बी बोलायचं एक राक्षस तोडेव काय कन बी एक एक पुराण व्हायलू छे हमार पुराणम हे हो तोड़ी तिला महर्षी बद्री का आश्रम सेमा बद्री नॉर्थ इंडिया केदार बद्री कडे थाने का व्यास पोती पहाड़ के कन थाने का व्यास महर्षी बटेच थाने का गणपती नू जरा दूर न तिनु गुडी से था गणपती नु व्यास महर्षी नु पीठ से ते पीठ र व्यास महर्षी बोलता जाचे ते लिखता जा ते बोले की बडा बडा बोलनु देखो मने कस बा हाऊ एकदा बोलो तू ऐकी कन कळली कन तवा कस ते कळले तू डिकत्र कर, ना कळता नामा माझ प्रिंट आऊट काढेन ते कळली कळली कन लिकस लिके पास ती पूर्ण तिने सभी लिखेल तिने ने का जगतम प्रथम पूजित फर्स्ट ऐकेल आलो त्यो मा त्यातला वेद उपनिषद भगवत गीता सभ्य ऐकेला आलो त्योच लिखेलालो बी त्योच तव्हा ती तो ने लई फेमस ही गयो तीना से तिने कानो कंडाट मट्टा छे कसान कटलू ऐक्यात बी सहित कानो चोट असणं मा चोगट ऐकाना आत्मज्ञान कळण्यासाठी कानो चोट असणं त्या गणपतीने कानो मठा देखडावते मट्टा कानो असित्र तिने का दैवान कैकन बी बोलस okay. तौ गणपतिन कसान प्रथम जे कयात्र तोने का गुरुनो आज्ञा गुरु बोलेलो सभ्य ऐक्यच ने का तो ने का लिखोच हो लिखी हो कन ते कळलेलनेच तिने प्रथम जे कैकन बोलस एक सेकंड बोला की त्यांना अम्मान अम्मान लय प्रिय बेटो माने हो। सभी एक ब्रह्म सभा चली सच जना बोले की कोण लीडर करून लिडर ने सभी जना बोले की कोण पृथ्वीन तीन प्रदक्षिणे घाले वचने नाही ते लीडर कस का तर जननायक स्पंदस नु स्पंदसन कडे जाणू विजिट देऊ घरो 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 विजिट द्या तर होते तो तर सभ्बीजना फिरांगेश्रोच गणपतीनं वाहन धाटतोसच यो का करू काकम बटेसच ते दोन राउंड घाली कन आई बट जाटेस तीनू राऊंड घाला तर बी थाप बटेसत तो बस ते ने का रिझल्ट डिक्लेअर करायला लागतं सभ्य ती बी फर्स्ट गणपतीच्या योच गणपतीच्या सभ्यने गणनायक विनायक विशिष्ट नायक योच याय कस अई चिटिंग होय चीटिंग ही कस तही कस सी सी कॅमेरा लगडायचं तो घर नाही कन अम्मा दादावरने प्रदक्षिणा घालायच खा अम्मा चेने ने पृथ्वी तत्व दादोच आकाश तत्व हमार अम्मा दादो खाचे हमारू जगत तत्ता तिन्हा जगत आहे जगत आराम असत आराम असायचं तिन्हासाठी जगत को भार छे जगत आम्हा घर में चे मा तू तो अम्मा दादा गौरव त्यो तो बी ने पात्र हो एक होती बोलायच आणि बोले की गणपती કરકી કસાન ચડાવનું લેખરું વિચારસ માં સબ્બે મીનિંગ વિચારસ રીઝન કા તેનું કંઈક તિના સિટી બોલે કે ગણપતિનું એક આકાર જ વિશિષ્ટ સીમા સબ્બી દેવોને તે દેવને છે એક જરા કેચ વાયલો જ છે કસાન કહે તો મોંડુ મોંઢું દેખાયા આની આનીનું છે મટ્ટુ મટ્ટુ પેટ છે આનીને એકા દોરા ધટ્ટા છે મટ્ટા મટ્ટા કાનો છે લાંબુ નાક છે તો તિને जीवनम हमी तिने तने तटलू महत्व देवाच कयात मट्टा कानो कनो कयात्र ते सुपडाने ने ससमापडाम घाल्या तर तिने डुब हो, डब डब र हट्ट सेलु सभी भी भार सटच घट्ट टसेने एकच राखी लस जीवन जीवनम चोगोट सेलु एकच मन ने का स्टोर करनु इना माता म हट हट्ट जो अच्छा लगे उसे अपना लो जो बुरा लगे ना ओ हट्ट बोली कम छोडी सुडलू तो ते कान नु महत्व बोलस डोळा बारीक असस मा द बारीक डोळा कयत्र ते बारीक हमने कोन तो एक सीवी पवनु सित्र सहित हमने डोळा बारीक करी करने पवन जास कत्र लय सूक्ष्म दर्शी मात्यो सूक्ष्म तेने के बारीक करया का हमने ने का तिनु डुचलो मट्टू दिस जरा तिनु होल दिसस तौ कटला सूक्ष्म जीवी असन दे सब्बी वन्नो भी सुख दुख तेने का देखच के कर आणि बोले की तिना पेट लय के कसांत तिने पेट म अपार ज्ञान न लई लय कोन कोणतं चूक कर लढे करेस बोला की घाल लेओ असन दे पेट मट्टू करो कसान कसांत त्यात विशाल पेट के कयात्र सभीवनु नु न ते तुम्ही का बोलाच ने तुम्ही दोन कष्ट सुख बोलास निंगडी चढन ताने तुम्ही गोष्ट शिकाव देखो नाही बोलनु

त लि ग्रेट ड्रायव्हर भार म तार संभर से इकडे तिकडे देखी कन काही अपाय नाही का बी डेंजर का नाही काय स्वीकर नाटी जास तू ए जीवनमे हम देखी कन इकडे तिकडे देखी करण आम्हा लाईफ न एम थासेने कर सोच था समज कर, कर जाणू को बोलान उंदिरनं उंदिर बी बोले की मनने होलसतेने मनने टॅली कर मन नी से सेमा चंचल मन ने कंट्रोल करानू गणपती तिनार बटत त्यो हो। तिने धार त्यो हो धरे तू आमर मनने बुद्धी धर्नू मानसाठी तिना ने लय छंद वर्णन करायचं तो हो करकी कसान लिहित वायलू तो, तो। हमर देश मी व्हायला 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 सी मग शिवान पत्री बोला ने याने नारायणने तुळशी बोलायचं गणपतीन करकी बोला च करकी कंडाट युक्त एक सस्य म्हट एक वनस्पती करकी लय स्ट्रॉंग मा ते देकान धाटू सेहूतर लय स्ट्रॉंग तिने खुल्यात्रे भी सही त्यांनी उठी उबर मात आहे तिने का सुखी यही होतो मा मग आणि जरा एवढ ह आणि सिधू उभरात तो हमने कोण हन ते खुल्ला देख्यात रि हमी ने हताश ना ओटी उठी तिने छोटे बरो नन्ने बनो हे कोचकोण रे मट्टू मट्टू झाड अस महापूर ऐत्र ते पूरा बड्डा ती धरिकन किती रिजास्मा एक गरकी हुल जाता ते वाकी छोडाच तिनं पर ते पाणी हर्दी गई छोडायचं आणि जीवन तसं आणि दुसरा से ऊन ने आणि हस्तू हस्तुच उठी होब्रस तिन्स जीवन कष्ट सुख सानुजमा, खा वाकी चुन्नूमा, वाकाम मय मजा शरण होरण इलरी पहिले काल घरो पहिले काल ना देवस्थान असता ता हो वाकी होता मा सभी जना बी जवय भी वाकी आव मीन हो। का हरतो रुदेव आम भला वाक्यतो होतो आता मट्टा मट्टा करी शटरस शटर घर करशुड्यास

आमने एक विनय असित्रे बस मम कटलू एक मट्टा श्रेष्ठ आवास तेनासाठी पीएम सभ्य कर वाकी पोगो पडस पडनु म झुकून बोले की अकड मुदे का लक्षण है नम्रता जिंदा इन्सान का निशाना है झुकना चिना सिटी ते कर झुकक कम बोली कन गणपती ते होते आपना कडे कन म मते